हेलो वेलकम स्टूडेंट, टुडेज आवर कोर्स इज ऑटोमोबाइल इंजीनियरिंग। कोर्स कोड इज 226.6। वी हैव टू डिस्कस टॉपिक नंबर फोर्थ इन दैट पॉइंट इज एयर सस्पेंशन सिस्टम। सो माई सेल्फ डी आर मनी फ्रॉम ह्यूएटी पॉल मैकेनिकल डिपार्टमेंट एंड लेट स्टार्ट टू आवर टुडेज लेक्चर। ओके सो बघा, एअर सस्पेन्शन सिस्टीम पहिला आपण काय करूया, एअर सस्पेन्शन सिस्टीम जे आहे आता नाव डेज न्यूमॅटिक सस्पेन्शन सिस्टीम आर एम्प्लॉइड इन सम टुरिस्ट व्हेकल टू इम्प्रूव द रायडिंग कम्फर्ट ऑफ पॅसेंजर। ओके, जे ट्रॅव्हल्स ज्या असतात, ओके, तर ट्रॅव्हल्समध्ये आपल्याला मॅक्झिमम एअर सस्पेन्शन सिस्टीम बघायला मिळेल। ओके, आता एअर सस्पेन्शन सिस्टीम मॅक्झिमम कम्फर्ट आपल्याला देते, त्यामुळं रायडिंग कम्फर्ट लॉंग रनिंग असल्यामुळं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये कम्फर्टनेस मिळण्यासाठी लॉंग रनिंगमध्ये एअर शक्यतो आता सध्या टुरिस्ट व्हेकल्समध्ये ह्या सिस्टीम वापरत आहेत। ओके, आता काय सिस्टीम आहे आपण बघूया। सो दिस इज द एअर सस्पेन्शन सिस्टीम। ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आता एअर बॅग्सचा वापर केलेला आहे। ओके, तर इथे तुम्हाला तर इथं आपण वन बाय वन आपण पार्ट बघू। ओके, सो दिस इज पाय, हे बघा इथं काय रिअर ट्रॅव्हलिंग वॉल होता, इथं ही रिअर साईड आहे। ओके, इथे चेक वॉल दिलेला आहे। ओके, हा चेक वॉल आहे, चेक वॉल मधून इथून काय हे कनेक्शन दिले आहे, पाईप्स आहेत। ओके, आता इथं एअर बॅग आहे, त्या सगळ्या पाईप्स आहेत। ओके, या एअर बॅग्स आहेत। आता हे रिअरला आहे आणि त्या फ्रंटला काय बघा, फ्रंटला पण आहे बघा, एअर चेक वॉल आहे, टी चेक वॉल आहे इथं आणि एअर बॅग्स आहे। परत इकडे पण प्रत्येक व्हीलला काय केलं आहे, एअर बॅग्स प्रोव्हाइड केल्या तिथं। हे बघा एअर बॅग्स आहे आणि चेक वॉल आहे तिथं। त्यानंतर फिल्टर एक आपण वापरणार आहे याच्यामध्ये। त्यानंतर तुम्हाला कॉम्प्रेसर दिसेल, कारण एअर आहे म्हणजे नक्कीच इथं कॉम्प्रेसर लागणार, कॉम्प्रेसर आहे, फिल्टर आहे। ओके, सो त्यानंतर तुम्हाला चेक वॉल दिसेलच, एअर रिझर्वायर पण असणार तिथं। ओके, हा जो आहे तो एअर रिझर्वायर आहे। ओके, हे जे दिसते तुम्हाला हा एअर रिझर्वायर आहे। ओके, सो एअर रिसिव्हर, एअर रिसिव्हर इथनं एअर रिसिव्ह करणार। ओके, याच्यातून एअर रिसिव्ह करणार। आणि आता बघा आपण इथं वर्किंग बघूया कशा पद्धतीने असणार आहे, फक्त मेन मेन पार्ट कोणते कोणते आहेत ते आपल्याला लक्षात येतात। ओके, सगळ्यात मध्येच काय, एअर बॅग, चेक वॉल, प्रेशर रेग्युलेटर आहे। ओके, त्यानंतर कॉम्प्रेसर आहे, फिल्टर आहे, रिसिव्हर आहे। ओके, त्याच्यानंतर व्हॉल्व आहेत इथं। ओके, सो अशा पद्धतीनं हे आपल्याला दिसेल की एअर सस्पेन्शन सिस्टीम आहे। ओके, सो इथं तुम्हाला दिसेल एअर बॅग्स या कशा पद्धतीने आहेत, रिअलमध्ये हे आपल्याला इथे दिसेल या अशा पद्धतीने एअर बॅग्स प्रत्येक व्हीलला हे प्रोव्हाइड केलेले असतात। दिस इज द हे समोर जे दिसते तुम्हाला, दिस इज द एअर बॅग। ओके, व्हॉट इज एअर सस्पेन्शन, आता तुम्हाला एअर सस्पेन्शन जे आहे आता हे आपण बघत आहोत, त्याच्यामध्ये एअर टँक, फिल्टर, वॉल। ओके, या पद्धतीने इथे कंट्रोल आहे एअर आणि हे एअर बॅग्स आहेत, ते अशा पद्धतीने इथं प्रत्येक व्हीलला इथं प्रोव्हाइड केले आहेत। ओके, इथं एअर बॅग आहे, इथे एअर बॅग आहे, प्रत्येक व्हीलला एअर बॅग आहे। ओके, कॉम्प्रेसर आहे, एअर टँक आहे, रिसिव्हर, फिल्टर आहे, सोलोड अँड व्हॉल्व आहेत। बघा फिल्टर आहे इथं, फिल्टर प्रोव्हाइड केलं आहे, एअर टँक, रिसिव्हर आहे, त्यानंतर कॉम्प्रेसर थ्रू येणार आहे ती एअर, त्याच्यानंतर सोलोड अँड व्हॉल्व आहेत आणि वॉल थ्रू प्रत्येक एअर बॅग्सला ते कनेक्शन एअरचं दिलेलं आहे। ओके, दिस इज अ एअर सस्पेन्शन सिस्टीम। आता आपण इन डिटेलमध्ये बघूया, द लाईन डायग्राम आपण बघितलेली आहे एअर सस्पेन्शन सिस्टीमची। ओके, इट कन्सिस्ट ऑफ फोर बॅग्स, आता बघितलं आपण चार बॅग्स या आहेत। इलॅस्टिक एलिमेंट कन्सिस्ट ऑफ हाऊसिंग, डायफ्रॅम विथ सुटेबल एअर इनलेट अँड पिस्टन ग्रुप। The housing is linked with the frame. The housing contains piston group which is linked unsprung mass rear and front axle. Rear and front चे वरचं जे वेट आहे
ते टोटल वेट काय केलंय त्या पिस्टन वर त्याचा लोड दिलेला आहे. ओके, इथे तुम्हाला हाउसिंग ज्या आहे तुम्हाला इथे लक्षात येईल अशा पद्धतीने ही एअर बॅग आहे. एअर बॅग मध्ये इथं असं तुम्हाला पिस्टन ग्रुप दिसेल, डायफ्राम दिसेल. ओके, या आतलं कन्स्ट्रक्शन आहे, हाउसिंग आहे, बाहेरचं वरचं जे ते हाउसिंग आहे. ओके, सो याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, हाउसिंग अँड पिस्टन ग्रुप आर कनेक्टेड टू मेटॅलिक ग्राफ डायफ्राम, सॉरी हाउसिंग अँड पिस्टन ग्रुप म्हणजे हे कनेक्ट केलं आहे मेटॅलिक डायफ्राम मध्ये फॉर बेटर सिलिंग, रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन मेंबर्स ऑफ इलास्टिक एलिमेंट. इच एअर बॅग इज फिल्ड विथ कॉम्प्रेस्ड एअर. आता प्रत्येक जे एअर बॅग आहे त्याच्यामध्ये काय आहे, एअर कॉम्प्रेस केलेले आहे, एअर कॉम्प्रेस्ड एअर फिलअप केलेले आहे. ओके, त्याला कनेक्शन आपण दिलेले आहेत प्रत्येक बॅगला. द स्केच ऑफ एअर बॅग इज शोन फिगर आहे, इथं दिसते तुम्हाला. तो कॉम्पोनंट ऑफ एअर सस्पेन्शन सिस्टीम आर एअर फिल्टर. आता कुठले कुठले कॉम्पोनंट आपण बघितलेला आहे, एअर फिल्टर आहे, कॉम्प्रेसर आहे, एअर रिझर्वायर आहे, रिलीफ वॉल्व आहे, प्रेशर रेग्युलेटर आहे, सोलेनॉइड वॉल्व आहे, लेवलिंग वॉल्व आहे, टी चेक वॉल्व आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीचे वॉल्व इथे प्रोव्हाइड केले आहेत. सो अँड एअर कॉम्प्रेसर इज माउंटेड ऑन द व्हेइकल फ्रेम, सप्लायज हाय प्रेशर एअर इन टू द रिझर्वायर. आता एअर कॉम्प्रेसर जे आहे ते व्हेइकलला काय केलं आहे, फ्रेमला हाय प्रेशर एअरला इथं सप्लाय केलेला आहे तो, आणि रिझर्वायरमधून तो आपण सप्लाय करणार. कॉम्प्रेसर सक्स द एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर थ्रू एअर फिल्टर. आता कॉम्प्रेसरच्या अगोदर एक फिल्टर बसवलेला आहे जेणेकरून बाहेरची हवा खेचल्यानंतर ती फिल्टर करून मात कॉम्प्रेसरमध्ये येईल. ओके, द प्रेशर इन द रिझर्वायर इज मेंटेन ॲट अबाउट 20 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. प्रेशर जे आहे रिझर्वायरमधलं ते मेंटेन केलेलं असतं साधारण 20 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर पर्यंत मेंटेन केलेलं असतं. ओके, सो अशा पद्धतीने इथं एअर बॅग्स तुम्हाला दिसतील आणि त्याला कनेक्शन प्रोव्हाइड करून आपण सप्लाय देऊन आपण काय करतोय, एअर त्याला देते, कॉम्प्रेस्ड एअर फिलअप करते त्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीच्या बॅग्स प्रोव्हाइड केलेल्या असतात. दिस इज द एअर सस्पेन्शन सिस्टीम. ओके, एअर बॅग्स इन एअर सस्पेन्शन सिस्टीम, अशा पद्धतीचे एअर बॅग्स आहेत. आता द कॉम्प्रेस्ड एअर इन द एअर बॅग सपोर्ट द वेट ऑफ द व्हेइकल. आता हे कॉम्प्रेस्ड एअर मुळे काय होणार, ते बॅग्स ते मेन म्हणजे त्याला आपल्याला ते व्हेइकलचं वेट आहे त्याला ते सपोर्ट करणार आहे बॅग. ओके, व्हेइकल कम अक्रॉस बंप ऑफ द रोड सरफेस, द एअर इन द एअर बॅग कॉम्प्रेस्ड अँड ऍब्सॉर्ब द शॉक्स. आता नक्कीच ह्याच्यामुळे काय होणार आहे की शॉक ऑब्झर्वरचं काम ही एअर बॅग करणार आहे इथं. एखादा रोड व्हील रोडवर एखादा समजा इरेग्युलर रोड व्हील आहे, बंप आला एकदम, किंवा आपण स्पीड ब्रेकर आला, ओके, किंवा खड्डा आला, तर त्याच्यामध्ये जे शॉक ऑब्झर्व शॉक जो गाडीला मिळणार आहे, ओके, तो ऍब्सॉर्ब करण्याचं काम ही एअरबॅग करणार आहे. एअर इज ॲडमिटेड इन टू द फोर एअरबॅग्स थ्रू टू सर्किट्स. वन सर्किट प्रेशर रिड्यूस्ड टू 12 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर बाय प्रेशर रेग्युलेटर. आता ह्याला दोन सर्किट प्रोव्हाइड केले आहेत, एक तर रेग्युलेटेड सर्किट आहे ज्याच्यामध्ये प्रेशर रिड्यूस केलं होतं 12 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर पर्यंत. दिस प्रेशर इज केप्ट इन एअर बॅग थ्रू लेवलिंग वॉल्व. इफ द प्रेशर इज वन ऑफ द बॅग इज लो, दॅट लेवलिंग आर्म मूव्ड अँड एअर इज ॲडमिटेड टू लो प्रेशर ॲट एअर ब्रेक थ्रू इनलेट वॉल्व. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ते बॅगचं आता एअर आहे म्हणल्यावर नक्कीच तिथं काही प्रमाणात नंतर थोड्या वेळाने वापरून वापरून एअर तिथं कमी होणार आहे. एअर कमी झाले की लगेच तिथं लेवलिंग वॉल्व आहे तो लेवलिंग वॉल्व ऑपरेट होतो आणि त्याच्याप्रमाणे जेवढं प्रेशर पाहिजे तो एअर बॅगमध्ये सप्लाय करतो. सो द आउटर सर्किट हॅज एअर प्रेशर ऑफ 20 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. दिस सर्किट प्रेशर इज यूज फॉर ॲडिशनल लोडिंग ऑफ द व्हेइकल. दिस कॅन बी अचीव्ड बाय स्पेशल रेग्युलेटर. आता याच्यामध्ये रेग्युलेटर आहे, ओके, विच कीप्स द सेम डिस्टन्स बिटवीन द व्हील अँड फ्रेम अंडर द व्हेरियस लोड. आता जे स्पेशल रेग्युलेटर जो आहे तो रेग्युलेटर काय करतो, तो जे एअर आहे ते प्रत्येक याच्यात रेग्युलेट करण्याचं काम, म्हणजे थोडक्यात सप्लाय जो आहे तो रेग्युलेट करण्याचं काम तो रेग्युलेटर करतो. ओके, सो आपल्याला द सर्किट मेंटेन द व्हेइकल लेवल कॉन्स्टंट इन लोडर ऑर अनलोडेड कंडिशन. लोडिंग असू दे अनलोडेड कंडिशन, सर्किट काय करते व्हेइकलला लेवल ती मेंटेन करते, म्हणजे ती कॉम्प्रेस जे एअर पाहिजे जेवढी प्रेशर पाहिजे ती मेंटेन करण्याचं काम ती सर्किट करते.
For this situation, in the air is at 20 kg of centimeter square, pressure is admitted into the leveling valve through solenoid valve. आता इथे सोलोनॉइड वॉल्व मुळे या सगळ्या गोष्टी ऑपरेट होणार आहेत. ऑटोमेशन जे म्हणतोय आपण किंवा त्याच्यावर जे कंट्रोल आहे, प्रेशर प्रेशर किती पाहिजे, किती कमी झालंय, किती वाढवायचं आहे, तर ते सोलोनॉइड वॉल्व थ्रू हे मेंटेन केले जातं. सो ऑल्सो द एअर इज क्विकली रिलीज्ड बाय लेवलिंग वॉल्व वेअर लोड इज डिक्रीज फ्रॉम करस्पॉन्डिंग एअर बॅग. समजा लेवलिंग वॉल लगेच काय करतो, क्विक ऍक्शन मध्ये जर एअर कमी झाले असेल एअर बॅग मध्ये, तर लगेच ते काय करतो, त्याच्यामध्ये क्विकली रिलीज करतो एअर. ओके, सो एअर बॅग अँड हेन्स द व्हेकल इज टू प्रॉपर, म्हणजे त्यामुळेच हे लेवलिंग वॉल्व जे आहेत त्या लेवलिंग वॉल्व मुळेच प्रेशर प्रॉपर मेंटेन राहतो. ओके, एअर बॅग्स मधलं. सो व्हॉट इज द ऍडव्हान्टेज ऑफ एअर सस्पेन्शन सिस्टीम. आता आपण वन बाय वन डिस्कस करूया की कशा पद्धतीनं एअर सस्पेन्शन सिस्टीम जी आहे त्याच्यात मध्ये त्याचे ऍडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज आहेत. ओके, जस्ट अ मिनिट. सो पहिला येते कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन. आता ऍडव्हान्टेज बघूया आपण. कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, हायली स्मूथ रन ड्यू टू लो रिजिडिटी. आता यात व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे ती एक सारखीच राहणार आहे, कारण महत्वाचं काय आहे की लेवलिंग वॉलमुळं नेहमी प्रेशर त्याच्यात लेवलमध्ये राहणार आहे, त्यामुळं तिथं कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी तिथं व्हायब्रेशनची मिळणार. हायली स्मूथ रन ड्यू टू लो रिजिडिटी, लो रिजिडिटी असल्यामुळे खूपच स्मूथली रन होणार आहे. प्रोव्हाइड कॉन्स्टंट बॉडी हाईट अंडर ऑल स्टॅटिक लोड टेकन बाय इलास्टिक एलिमेंट. आता ते व्हॉल आपण एअर बॅग्स वापरल्यामुळं इलास्टिसिटी चांगल्या पद्धतीने मेंटेन राहणार आहे, आणि त्याच्यामुळं कॉन्स्टंट बॉडी हाईट त्याच्यामध्ये राहणार आहे. अवॉइड चेंज इन हेडलॅम्प अलाइनमेंट ड्यू टू व्हेरिंग लोड अँड लॉंग सर्व्हिस लाईफ. नक्की जी सर्व्हिस जी असते खूप जास्त वेळ ते टिकणार आहे. डिसअडव्हान्टेज बघूया. कॉम्प्लिकेटेड इन डिझाईन. आता हे जर डिझाईन म्हणलं तर कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं, कारण हे सगळं सर्किट वगैरे वॉल वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या व्यवस्थित तिथं मेंटेन केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने जोडल्या पाहिजेत, त्याची असेंब्ली प्रॉपर पाहिजे, त्याप्रमाणे ते म्हणजे डिझाईन जर बघितलं तर कॉम्प्लिकेटेड आहे. सिस्टीम इज मोर कॉस्टली. आता ही सिस्टीम सगळी जर रन होणार आणि सगळी बसवायची म्हटली तर नक्कीच ती कॉस्टली आहे. रिस्क ऑफ ब्रेकडाऊन. आता समजा काही एअरमध्ये प्रॉब्लेम झाला, कॉम्प्रेसरमध्ये प्रॉब्लेम झाला, तर नक्कीच तिथं लीक वगैरे झालं तर थोडं ब्रेकडाऊनचा चान्सेस आहेत. सो फ्रीजिंग ऑफ मॉइश्चर इन एअर इन कोल्ड वेदर. आता एकदम थंडी वगैरे आहे, थंड हवामानात किंवा थंड प्रदेशात मॉइश्चर जे आहे फ्रीज होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो ग्रेटर मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. आणि ह्याला मेंटेनन्स खूपच लागणार आहे, त्यामुळं ग्रेटर मेंटेनन्स याला गरजेचं आहे. सो नेक्स्ट म्हणजे शॉक ऍब्सॉर्बर. आता डिस्कस करूया आपण शॉक ऍब्सॉर्बर. सो दिस इज अ शॉक ऍब्सॉर्बर. इथे तुम्हाला दोन डायग्राम दिसतील, एक आहे ते एक्सटेन्शन आणि दुसरं आहे ते कॉम्प्रेशन. ओके, एक्सटेंड झाल्यानंतरची परिस्थिती आणि कॉम्प्रेस झाल्यानंतरची परिस्थिती. ओके, अपर माउंट सॉरी अपर माउंट आहे, त्यानंतर पिस्टन रॉड आहे, त्यानंतर ऑइल आहे, रिझर्व सिलेंडर आहे. सिलेंडर दिसते तुम्हाला, प्रेशर ट्यूब दिसते तुम्हाला, आतमध्ये ट्यूब आहे, त्यानंतर बेस व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, आणि खालचा जो लोअर माउंट, अपर माउंट आणि लोअर माउंट असं आपण माउंट करतोय. ओके, आणि मध्ये त्याच्या पिस्टन आणि सिलेंडर असं मेकॅनिझम आपण याच्यामध्ये वापरणार आहे. त्याच्यामध्ये नक्कीच हायड्रॉलिक ऑइल आहे, आणि मध्ये जे दिसते ती ट्यूब आहे, प्रेशर ट्यूब. ओके, सो दिस इज द एक्सटेन्शन अँड दिस इज द कॉम्प्रेशन. ओके, म्हणजे पिस्टन तुम्हाला वर खाली जसं होईल तसं ते एकतर एक्सटेन्शन होईल किंवा कॉम्प्रेस होईल. शॉक ऍब्सॉर्बर फॉर प्रोव्हाइडिंग
कंफर्टेबल राइड टू द पैसेंजर एंड ड्राइवर एज वेल एज रिड्यूस एडिशनल स्ट्रेस टू व्हीकल फ्रेम. आता शॉक ऑब्झॉर्बर काय करते तर पॅसेंजरला किंवा ड्रायव्हरला व्हीकलवर जे स्ट्रेस येणार आहे, व्हीकलवर जो लोड येणार आहे किंवा व्हीकलला जो डॅम्पिंग स्ट्रेस येणार आहे, तो सगळा त्याच्यापासून काय करतो, फ्री करतो. ओके, सो इट इज अ नेसेसरी टू प्रोव्हाइड अ प्रॉपर डिव्हाइस इन द सस्पेन्शन सिस्टीम फॉर डॅम्पिंग आउट ऑफ द इफेक्ट ऑफ रोड इरेग्युलरिटीज. अ व्हीकल मस्ट बी रोल और बाउन्स और स्वे ड्यूरिंग टर्निंग और ऑन गुड रोड कंडिशन. आता याच्यामध्ये व्हीकल जर बघितलं, मस्ट बी एक तर ते रोल होणार आहे, बाउन्स होणार आहे, स्वे होणार आहे आणि टर्न होणार आहे, या सगळ्या इरेग्युलरिटीमध्येच या कंडिशनमध्येच शॉक ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे शॉक ॲब्सॉर्बर करतं. सो द स्प्रिंगिंग डिवाइस मस्ट बी कॉम्प्रोमाइज बिटवीन फ्लेक्सिबिलिटी अँड स्टिफनेस. आता स्प्रिंगिंग ॲक्शनमुळेच काय होते की जे फ्लेक्सिबिलिटी राहते त्याच्यामध्ये, की कुठलाही कितीही लोड येऊ दे किंवा हे येऊ दे, की स्टिफनेस ते स्टिफनेस आणि फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळं तो थोडंसं म्हणजे स्प्रिंगिंग डिवाइस ते याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी अँड स्टिफनेसमध्ये ऍक्ट होतो. ओके, इट इज अ रिजिड, इट विल नॉट ॲब्सॉर्ब द शॉक इफेक्टिवली अँड हेन्स इफ इट इज मोर फ्लेक्सिबल इट विल कंटिन्यू टू बाउन्स और व्हायब्रेट इवन आफ्टर द बम्प हॅज पास्ट. आता समजा जर हे रिजिड असेल, रिजिड असतात समजा काय झालं असेल, ऍब्सॉर्ब शॉक ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे, पण ते इफिशियंटली शॉक ऍब्सॉर्ब होणार नाही. ओके, सो मोर फ्लेक्सिबिलिटी विल कंटिन्यू टू बाउन्स और व्हायब्रेट इवन आफ्टर द बम्प हॅज पास. नक्कीच फ्लेक्सिबल असलं तरच वेगळ्या पद्धतीनं कसा पण त्याच्यामध्ये लोड येऊ दे किंवा बम्प येऊ दे, तर त्यामधलं शॉक ऍब्सॉर्ब करण्याचं काम शॉक ऍब्सॉर्बर करणार. ओके, द लिप स्प्रिंग डॅम्पिंग इज प्रोव्हाइडेड ड्यू टू फ्रिक्शनल बट बिकॉज ऑफ अनसर्टनिटी इन लुब्रिकेशन. फ्रिक्शन बिटवीन ब्लेड और लिव्ज व्हेरीज इन डॅम्पिंग कॅरेक्टरिस्टिक्स ड्यू टू दिस रिझन अँड ॲडिशनल डॅम्पर मस्ट बी प्रोव्हाइडेड. लिप स्प्रिंग आहे ते काय करते, त्याच्यामध्ये फ्रिक्शन डेव्हलप होते. ओके, आणि लुब्रिकेशन जे आहे ते सर्टन असं लुब्रिकेशन नसतं, अनसर्टनिटी आहे लुब्रिकेशनमध्ये. ओके, आणि त्या ब्लेड्समध्ये कसं आहे किंवा लिव्ज जे म्हणतोय आपण, तर त्याच्यामध्ये काय फ्रिक्शन असणार आहे. ओके, सो या गोष्टींमुळं या कॅरेक्टरिस्टिक्समुळं काय होणार आहे, ॲडिशनल आपण शॉक ऑब्सर्वर प्रोव्हाइड करणार आहे गाडी व्हीकलमध्ये. ओके, द शॉक ऑब्सर्वर और डॅम्पर इज अ डिवाइस विच ऍब्सॉर्ब शॉक एनर्जी बाय डॅम्पिंग अँड डिसिपेट इन टू हीट. आता हे डॅम्पिंग कपॅसिटी जे आहे, डॅम्प करून शॉक ऍब्सॉर्ब करून त्याच्यामध्ये ती हीटमध्ये डिसिपेट करणार, म्हणजे हीट प्रोड्यूस करणार आणि त्याच्यामधनं ते रिमूव्ह होणार. ओके, सो इट इज सर्व टू कंट्रोल अँप्लिट्यूड फ्रिक्वेन्सी ऑफ बाउन्सिंग, इट कॅन नॉट सपोर्ट वेट अँड हॅज अ झिरो रेझिलियन्स. ओके, सो देर आर मेनी टाइप्स ऑफ शॉक ऍब्सॉर्बर ऑपरेटिंग ऑन फ्रिक्शन, ऑन कॉम्प्रेस्ड एअर अँड हायड्रॉलिक. ओके, तर शॉक ऑब्सर्वर जे आहेत ते फ्रिक्शनवर ऍक्ट करतात, आणि फ्रिक्शन ऍक्ट करतात त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर किंवा हायड्रॉलिक आपण दोन्ही गोष्टी याच्यामध्ये वापरू शकतो. हायड्रॉलिक शॉक ऑब्सर्वर इज ओनली वन टाइप ऑफ कॉमन यूज ॲट प्रेझेंट. आत्ता आपण जर बघितलं तर हायड्रॉलिक शॉक ऑब्सर्वर हे एकाच टाईपचे आपल्याला मिळतात, आणि हायड्रॉलिक शॉक ऑब्सर्वर कंटेन फ्लूड दॅट फोर्सेस थ्रू रिस्ट्रिक्टिंग ऑरिफाईस ॲज अ शॉक ऑब्सर्वर इज ऑपरेटेड बाय स्प्रिंग फ्लेक्चर. ओके, तर स्प्रिंग मुळं आणि आतले हायड्रॉलिक ऑइल मुळं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला ते हायड्रॉलिक शॉक ऑब्सर्वर आपल्याला याच्यामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येईल. ओके, नेक्स्ट वन इज अ टेलिस्कोपिक शॉक ऑब्सर्वर. आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया.
It contain it consists of a cylinder to which head is welded. ओके आता आपण टेलिस्कोपिक शॉक ऑब्झर्वर जो आहे त्याचं आपण कंस्ट्रक्शन बघूया कशा पद्धतीने आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही अप्पर आहे, पिस्टन रॉड, ग्लँड आहे, हेड आहे, डिस्क स्प्रिंग आहे, टॉप डिस्क व्हॉल्व आहे, पिस्टन आहे, नंतर कॉइल स्प्रिंग आहे, आउटर ट्यूब आहे, बॉटम डिस्क व्हॉल्व आहे, त्यानंतर सिलेंडर आहे, ओके फुटवॉल आहे, स्टील कॅप आहे विथ आय, स्टील कॅप विथ आय आहे. ओके अशा तुम्हाला अप्पर आणि बॉटमला पण आय आहे. ओके ते आपण बघितलेलं आहे पिस्टन रॉड, त्यानंतर आतमध्ये पिस्टन, ओके सिलेंडर, फुटवॉल, अशा पद्धतीने पार्ट्स आहेत. दिस इज द टेलिस्कोपिक शॉक ऍब्सॉर्बर. सो पहिला म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ सिलेंडर टू विच हेड इज वेल्डेड. आता वरती हेड जे आहे हे ऍक्च्युली सिलेंडर आहे, पिस्टन अँड सिलेंडर असेंबली आहे. ओके आणि त्याचं हेड जे आहे ते वेल्डेड केलेलं आहे. हेड इज स्क्रूड इन टू द टॉप एंड ऑफ द आउटर ट्यूब. हेड जे आहे ते स्क्रूड केलं असतं टॉप एंड ऑफ द आउटर ट्यूबला, हेडला ते स्क्रूड केलं असतं. बॉटम एंड ऑफ द आउटर ट्यूब इज वेल्डेड विथ अ प्रेस्ड स्टील कॅप आय ऑर रिंग. दिस आय इज कनेक्टेड टू व्हील एक्सेल. आता हे आय जे आहे ते व्हील एक्सेलला कनेक्ट केलेलं असतं. ओके आता याच्यामध्ये बॉटम आणि टॉप दोन्हीकडे आय प्रोव्हाइड केले आहेत. पिस्टन स्लाइड्स इन साइड द सिलेंडर. त्यामध्ये सिलेंडर आहे त्याच्यामध्ये पिस्टन काय होणार आहे, पिस्टन स्लाइड होणार. ओके द पिस्टन इज सिक्युअर टू द पिस्टन रॉड विच अप्पर एंड हॅज आय वेल्डेड टू इट विथ दिस आय. म्हणजे अप्पर एंड जो आहे तो आय त्याला अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये आय टाईप शेपमध्ये त्याला वेल्ड केलेला आहे. ओके सो द पिस्टन रॉड इज अटॅच टू द फ्रेम ऑफ द व्हीकल. द आउटसाइड पार्ट ऑफ द पिस्टन रॉड इज प्रोड्यूस बाय डस्ट शील्ड ओवर विच वेल्डेड टू द फिक्स्ड आय. ओके सो द ग्लँड प्रिव्हेंट्स ऑइल लिकेज फ्रॉम वेअर द पिस्टन रॉड पासेस थ्रू द हेड. आता इथं ही ग्लँड आहे बघा, ही ग्लँडमुळे काय होते की आतच त्याच्या लुब्रिकेशन राहते, म्हणजे ती सील्ड म्हणून ते ठेवलेलं आहे ग्लँड. ओके बाहेर लुब्रिकेंट येत नाही त्याच्यामधून, मग इथं ग्लँड प्रोव्हाइड केलेला आहे बघा. आणि हा अप्पर एंड जो आहे पिस्टनचा अप्पर एंड आहे की नाही तो अप्पर आयला इथं काय केलेला आहे बघा, पिस्टन रॉड जो आहे पिस्टन रॉड काय केला अप्पर एंडला फिट केलेला आहे. दिसतं का तुम्हाला अशा पद्धतीनं फिटिंग आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पिस्टन रॉड, ग्लँड दिसेल, हेड दिसेल. ओके नंतर डिस्क स्प्रिंग आहे, टॉप डिस्क व्हॉल्व आहे, सो ग्लँड कन्सिस्ट ऑफ पिस्टन रॉड, ऑइल सील, ऑइल सील गॅस्केट, सील रिटेनर, ऑइल सील स्प्रिंग, ऑइल सील कप. ओके अँड द एनी फ्लुइड स्क्रॅप ऑफ बाय द ग्लँड पॅकिंग पासेस डाऊन द ड्रेन होल टू द रिझर्वायर स्पेस बिटवीन द सिलेंडर अँड द आउटर ट्यूब. आता ह्याच्यामध्ये ग्लँडमध्ये काय ऍक्च्युली पिस्टन रॉड आहे, ऑइल सील आहे, ऑइल सील गॅस्केट आहे, सील रिटेनर आहे, ऑइल सील स्प्रिंग आहे, ऑइल सील कप आहे. ओके एनी फ्लुइड स्क्रॅप्ड ऑफ बाय द ग्लँड पॅकिंग पासेस डाऊन द ड्रेन होल टू द रिझर्वायर स्पेस बिटवीन द सिलेंडर अँड द आउटर ट्यूब. आता याच्यामध्ये फ्लुइड स्क्रॅप जे आहे ते याच्यामध्ये ग्लँड पॅकिंग पासेस डाऊन द आता याच्यामधनं ड्रेन होल मधून ते रिझर्वायर स्पेस जो आहे बिटवीन द सिलेंडर अँड द आउटर ट्यूब मधला स्पेस त्याच्यामध्ये फ्लुइड जाणार. ओके द पिस्टन हॅज टू कॉन्सेंट्रिक रिंग्स ऑर होल्स ड्रिल थ्रू इट. द आउटर रिंग ऑफ होल इज कवर्ड ऍट द टॉप
बाय डिस्क वॉल विच इज हेल्ड डाउन बाय स्टार शेप डिस्क स्प्रिंग. इनर रिंग होल इज कवर्ड बाय द डिस्क वॉल बॉटम ऑफ द कॉइल स्प्रिंग. वरती आउटरला आणि इनरला असे दोन्ही साईडला होल त्याला असणार आहेत. ओके, आणि ते कवर केले आहे डिस्क वॉलनं. ओके, देर इज अ फुट वॉल असेंब्ली ॲट द बॉटम ऑफ द सिलेंडर. बॉटमला फुट वॉल असेंब्ली दिलेला आहे ज्याच्यामध्ये फुट वॉल असेंब्ली इज सिमिलर टू दॅट ऑफ पिस्टन असेंब्ली. जसं पिस्टन असेंब्ली तसे ती फुट वॉल. एक्सेप्ट दॅट द लोअर डिस्क वॉल विच कवर्स द इनर रिंग ऑफ द होल इज हेल्ड अप बाय डिस्क वॉल स्प्रिंग इन्स्टेड ऑफ कॉइल स्प्रिंग. बोथ एंड ऑफ द सिलेंडर आर कम्प्लिटली फिल्ड बाय मिक्सचर ऑफ 60% ट्रान्सफॉर्मर ऑइल अँड 40% टर्बाइन ऑइल. म्हणजे दोन्ही एंड जर बघितले सिलेंडरचे तर कम्प्लिटली फिल्ड केले असतात मिक्सचर ऑफ 60% ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आहे आणि 40% टर्बाइन ऑइल. असे दोन्ही मिक्सचर हे करून मिक्स करून 100% ऑइल ते त्याच्यामध्ये फिल केलेलं असतं. अँड द स्पेस बिटवीन द ट्यूब अँड सिलेंडर याच्यामध्ये ऑइल प्रोव्हाइड केलं जातं. ओके, सो किंवा फिल्ड केलं जातं. सो वर्किंग व्हेन व्हीकल कम्स अक्रॉस द बम्प द बॉटम आय इज मूव्ड अपवर्ड. आता एज अ वर्किंग काय असणार की ज्यावेळी बम्प येणार गाडीवर किंवा व्हीकलला किंवा रोडला व्हीलला, सो त्यावेळी बॉटम आय जो आहे तो मूव्ड अपवर्डला अप मूव होणार. ओके, द फ्लूड बिलो द पिस्टन मस्ट बी डिस्प्लेस्ड टू द टॉप साइड ऑफ द पिस्टन. पिस्टनच्या वर आणि खाली दोन्ही साइडला काय केलं आहे लिक्विड आहे, तर बिलोचं लिक्विड जे आहे ते टॉप साइडला काय येणार मूव होणार. ओके, आता त्याला होल प्रोव्हाइड केलेले आहेत आपण. सो द फ्लूड विल नॉट पास थ्रू द आउटर रिंग ऑफ द होल इन पिस्टन बाय लिफ्टिंग द टॉप डिस्क अगेन्स्ट द डिस्क स्प्रिंग, बट द व्हॉल्यूम अबव द पिस्टन इज लेस ड्यू टू पिस्टन रॉड. आता बघा याच्यामध्ये व्हॉल्व आहे. ओके, टॉप डिस्क व्हॉल्व आहे. द फ्लूड फ्रॉम द बॉटम ऑफ द पिस्टन विल ऑल्सो गेट डिस्प्लेस थ्रू इनर रिंग ऑफ होल इन फुट वॉल अँड एंटर द रिझर्वायर स्पेस बिटवीन द सिलेंडर अँड आउटर ट्यूब. सिलेंडर जो आहे आणि त्याच्या आउटर ट्यूब आहे त्याच्यामधून त्या स्पेसमध्ये त्यामधून फ्लूड पास केला जातो. ओके, द फ्लूड लेवल इन द रिझर्वायर स्पेस विल राईज. आणि त्यामुळं हळूहळू फ्लूड लेवल काय होते रिझर्वायरमध्ये वाढत जाते. ओके, द प्रेशर सेटअप इन द सिस्टम विल डिपेंड अपॉन द साईज ऑफ द पॅसेज ओपन बाय व्हॉल्व इन द पिस्टन अँड फुटवॉल. पिस्टन आणि फुटवॉलमध्ये जेवढा स्पेस केवढा अवेलेबल आहे त्याच्यावर काय होणार आहे कशा पद्धतीने प्रेशर किती प्रेशर डेव्हलप होईल हे त्या कॅपॅसिटीवर होणार, म्हणजे त्या साईजवर होणार आहे किती स्पेस अवेलेबल आहे. वेन द सिलेंडर मूव्ह डाऊनवर्ड फ्लूड विल बी डिस्प्लेस फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द सिलेंडर टू लोअर एंड थ्रू द इनर रिंग ऑफ होल. आता इनर रिंग मधनं ते काय होणार आहे इनर रिंगच्या होल मधून वरून खाली ट्रान्सफर होणार ज्यावेळी काय करायचं सिलेंडर डाऊनवर्डला जाणार त्यावेळी. ओके, सो बिकॉज ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द पिस्टन रॉड दॅट लिव्ह the cylinder, the fluid will drawn into the lower end of the cylinder from the reservoir space through the outer ring of the hole in the foot wall. So cylinder's lower end cylinder jay the reservoir space madun outer ring of the hole madhe transfer honar. This passage of fluid through opening provide damping and yacha madhe damping provide karnar. Okay, आता नेक्स्ट वन आहे गॅस फील्ड शॉक ऍब्सॉर्बर. आता आपण याचे पार्ट्स बघूया. आता आपण काय करायचं तर लिक्विडच्या ऐवजी गॅस आपण वापरलेला आहे. आता ह्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने आहे आपण वन बाय वन बघूया. लोअर एंडला तुम्हाला एक खाली एक बिअरिंग दिसते आय एंड जो आहे तो, आणि वरचा जो आहे तिथे एक बिअरिंग दिसते म्हणजे ओनली आय मध्ये बिअरिंग तुम्हाला दिसतील. ओके, त्यानंतर हायड्रॉलिक ऑइल सेम त्याच पद्धतीने पिस्टन आणि सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये हायड्रॉलिक ऑइल दिसेल तुम्हाला. त्यानंतर पिस्टन आहे,
त्यानंतर सील ब्लॉक आहे, तर स्प्रिंग प्रोव्हाइड केलं आहे एक्सटर्नली, तर पिस्टन रॉड आहे आतला जो तो पिस्टन रॉड आहे, त्यानंतर स्प्रिंग प्रोव्हाइड केले आहे, रिबाउंड ऍडजस्टर आहे, तुम्हाला रिबाउंड ऍडजस्टर असेल, आता एक्स्ट्रा याच्यात काय दिलं आहे, एक्स्ट्रा कनेक्शन असं देऊन कॉम्प्रेसर, कॉम्प्रेशन ऍडजस्टर आहे, इथं ब्लेडर आहे, नायट्रोजन गॅस, जो गॅस वापरणार आहे आपण तो नायट्रोजन गॅस असणार आहे, ऍडिशनली त्याला प्रोव्हाइड केलेला आहे. तर इथे तुम्हाला बोथ एंड जे दिसेल, आय एंड दिसतात, ऑइल आहे, स्प्रिंग आहे, पिस्टन रॉड आहे, ओके, अशा पद्धतीने असेंबली तुम्हाला दिसेल, ऑइल आणि गॅस. तर साईडला आपल्याला एक्सटेन्शन एक्सटेंडेड पार्ट आहे, ज्याच्यामध्ये ऑइल आणि गॅस प्रोव्हाइड केला आहे. अशा पद्धतीने ते दिसतात रिअल मध्ये. मोनोट्यूब आहे, ट्विन ट्यूब आहे, ऑइल आहे, नंतर गॅस बॅग आहे, ओके, नंतर ऑइल आहे, नंतर इथं फ्लोटिंग पिस्टन आहे, प्रेशर गॅस आहे, गॅस फील्ड शॉक ऍब्सॉर्बर, दिस इज द गॅस फील्ड शॉक ऍब्सॉर्बर. सो गॅस फील्ड शॉक ऍब्सॉर्बर वर्क अलॉंग द सेम प्रिन्सिपल ॲज द कन्व्हेन्शनल हायड्रॉलिक शॉक ऍब्सॉर्बर, म्हणजे रेग्युलर जसा शॉक ऍब्सॉर्बर तसंच सेम प्रिन्सिपल याच्यामध्ये गॅस फील्ड शॉक ऍब्सॉर्बर मध्ये वर्किंग प्रिन्सिपल आहे त्याचं सेम, बट ऑल्सो हॅव अ गॅस कुशन दॅट बी कॉम्प्रेस्ड, देअर फॉर द क्रिएटिंग स्पेस फॉर द कॉम्प्रेस्ड ऑइल. तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय फॅसिलिटी आहे, तर गॅसचं ह्याच्यामध्ये गॅसचं कुशनिंग थोडक्यात यामध्ये कॉम्प्रेस्ड गॅस वापरलेला आहे, ओके, त्यामुळे त्याच्यासाठी स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे गॅस कॉम्प्रेस्ड ऑइलसाठी. सो द गॅस फील्ड कॉम्प्रेस्ड ऑइलमध्ये त्याच्यात स्पेस प्रोव्हाइड केला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गॅस सुद्धा बसेल. द गॅस फील्ड शॉक्स अप्स कॅन बी इझिली डिफरन्शिएट बाय कॅनिस्टर विच होल्ड द नायट्रोजन गॅस इन साईड अँड अटॅच टू कन्व्हेन्शनल स्प्रिंग लोडेड शॉक ऑब्सर्वर. इथं फक्त काय केलं आहे, गॅस फील्ड इझिली त्याच्यामध्ये गॅस फील केलं आहे नायट्रोजन गॅस इन साईड दॅट, अँड ह्याच्यात कन्व्हेन्शनल स्प्रिंग त्याला अटॅच केलेलं आहे, ओके. सो कॅनिस्टर इज यूज टू बी फिल्ड विथ प्रेशराइज्ड नायट्रोजन गॅस. साईडचा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय मग असे जे बघितला तुम्ही, त्याला कॅनिस्टर आपण म्हणतोय, आणि कॅनिस्टरमध्ये काय केलेलं आहे, प्रेशराइज्ड नायट्रोजन गॅस तिथं प्रोव्हाइड केले आहे, विच फर्दर ऍक्ट एज अ रिझर्वायर. आणि ती अजून काय ऍक्ट करते की रिझर्वायर, म्हणजे दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये, ऑइल आणि नायट्रोजन गॅस हे रिझर्वायर, तिथं आपण रिझर्वायर म्हणून पण त्याचा उपयोग करू शकतोय. द रोल ऑफ द नायट्रोजन गॅस इज टू कीप द डॅम्पिंग ऑइल प्रेशराइज सो दॅट गॅस मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द ऑइल रिमेन बाउंडेड विथ द
oil molecules and must not be get loosened to form bubbles foam, hence prevent the cavitation. आता जसं की बबल्स किंवा एअर मुळे काय होणार, बबल्स किंवा फोम जे त्याच्यामध्ये फॉर्म जर होण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्यांना तो नायट्रोजन गॅस काय करतोय, ते ऑइल मॉलिक्युल्स जे आहेत त्याला काय करते, लूज करू देत नाही. म्हणजे ते ऑइल मॉलिक्युल्सला जेणेकरून त्याच्यात बबल्स किंवा हे फॉर्म होत नाहीत. ओके, अशा पद्धतीने ते प्रेशर मेंटेन ठेवतं. सो फ्लोटिंग पिस्टन सेपरेट्स ऑइल अँड गॅस. आता फ्लोटिंग पिस्टन जे आहे ते काय करते, सेपरेट ऑइल आणि गॅस सेपरेट ठेवायचा प्रयत्न करते. म्हणजे पिस्टनच्या एका साईडला पिस्टन, गॅस एका साईडला ऑइल, अशा पद्धतीने ते सो प्रिव्हेंटिंग देम फ्रॉम मिक्सिंग. त्यामुळे हे फ्लोटिंग पिस्टनमुळे ते एकमेकात मिक्स होणार नाहीत. इफ द ऑइल इज डिस्प्लेस वेन द स्प्रिंग इज कॉम्प्रेस्ड, तर स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यानंतर ऑइल डिस्प्लेस होणार आहे. पिस्टन कॉम्प्रेसेस द गॅस कुशनिंग, आणि त्याच वेळी पिस्टन काय करणार आहे, गॅसला कुशनिंग इफेक्ट देणार आहे. ओके, वेन द स्प्रिंग दॅट एक्सटेंड द गॅस पुशेस द ऑइल बॅक. स्प्रिंग जी एक्सटेंड केली आहे त्याच्यामध्ये गॅस, आता आपण जो आहे तो ऑइलला बॅकला पुश केला आहे. सिमिलरली द टू स्प्रिंग द गॅस प्रेशर इज व्हेरी हाय. गॅस प्रेशर जर याच्यात पहिलं तर खूप जास्त प्रमाणात आहे, आणि अँड इन्शुअर दॅट इवन स्मॉलेस्ट मुवमेंट आर डॅम्प. आणि गॅस प्रेशर हे खूप जास्त प्रमाणात आहे. ओके, आणि त्याला थोडी जरी मुवमेंट असेल किंवा डॅम्पिंग थोडं जरी झालं तरी ते चांगल्या पद्धतीने त्याला रिस्ट्रिक्ट करतो. ओके, डॅम्पिंगला किंवा व्हायब्रेशन जे होईल किंवा शॉक जो मिळेल तर त्याला त्या पद्धतीने ते काय करणार आहे, कमी जरी असेल तरी त्या लेवलला लगेच तिथं ते कमी करण्याचा प्रयत्न किंवा रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो अशा पद्धतीने इथं डायग्राम आपण बघूया. ओके, सो इथं मोनोट्यूब, आता दोन टाईप आहे त्याच्यामध्ये, एक मोनोट्यूब मिळते आणि ट्विन ट्यूब मिळते. मोनोट्यूब मध्ये ऑइल आहे दोन्ही साईडला, पिस्टनच्या फ्लोटिंग पिस्टन म्हणतोय आपण त्याला, पिस्टनच्या दोन्ही साईडला इथं तुम्हाला ऑइल दिसेल. पिस्टन रॉडच्या पलीकडे पिस्टन मध्ये तुम्हाला, आणि फ्लोटिंग पिस्टनच्या पुढे प्रेशराइज गॅस दिसेल तुम्हाला. ट्विन ट्यूबला बघा, गॅस बॅग्स प्रोव्हाइड केले आहेत आणि मध्ये ऑइल आहे, त्याला ट्विन ट्यूब असं आपण म्हणतो. ट्विन ट्यूब मध्ये काय केलं आहे, ते गॅसच्या बॅग्स आहेत. ओके, सो दिस इज द मोनोट्यूब अँड ट्विन ट्यूब गॅस फिल्ड शॉक ऍब्सॉर्बर. सिंगल सिलेंडर और मोनोट्यूब शॉक ऑब्सर्वर, मोनोट्यूब शॉक ऑब्सर्वर याच्यामध्ये काय केलंय, शॉक्स कॉम्पोनंट्स आर कंटेन विथ वन ट्यूब. आता याच्यामध्ये सिंगल एक ट्यूब वापरलेले आहे, आणि मोनोट्यूब सिस्टीम कंटेन्स शेल केस विच वर्क्स एज अ सिलेंडर. विद इन दॅट सिलेंडर यू वुड फाइंड अ पिस्टन व्हॉल्व अँड ऑइल अँड गॅस. आता या सिलेंडरमध्येच काय केलंय, पिस्टन व्हॉल्व ऑइल अँड गॅस हे प्रोव्हाइड केलंय. ओके, द कन्स्ट्रक्शन ऑफ मोनोट्यूब डज ऑल्सो इन्क्लूड सम differences compared to the twin tube design. Okay, so asha paddhatine is a design tya paddhatine kelele ahe. Okay, so monotube design utilize free piston which separates the oil chamber from the gas chamber within the shell case. Air is not able to penetrate the oil or gas since they are completely separated. Ate ite tumhala dishte monotube madhe kasha paddhatine floating piston cha varti oil ahe ani khali pressurized gas provide kelela ahe. ओके, इट इज झिरो रिएक्शन ऑर इन्स्टॉलेशन अँगल्स अँड लेस चान्स ऑफ केव्हिटेशन. तर डिसअडवांटेजेस जे आहेत की मोर एक्सपेन्सिव्ह हाय प्रेशराइज गॅस क्रिएट्स हायर अमाऊंट ऑफ स्ट्रेस ऑन सील्स विच कॅन कॉज मोर फ्रिक्शन. आता नक्कीच हाय प्रेशराइज गॅस असल्यामुळं सील जे त्याला केलेलं आहे त्याच्यावर त्याचा स्ट्रेस येणार आहे. ओके, थोडंसं डिसअडवांटेज आहे. आता ट्विन ट्यूब, नेक्स्ट वन इज अ ट्विन ट्यूब. ट्विन ट्यूब शॉक ऑब्सर्वर देर आर टू सिलेंडर, याच्यामध्ये दोन सिलेंडर आहेत. One cylinder is placed inside the shell case and the second cylinder contains a piston valve
which moves up and down within the second cylinder, known as a inner cylinder. Within the twin tube design, there is no piston or barrier between the oil chamber and gas chamber. आता इथं ऑइल चेंबर आणि गॅस चेंबर दोन पिस्टन वापरलेले आहेत, आणि दोन पिस्टन मध्ये वर आणि खाली एक पिस्टन आहे बघा, आणि त्याच्यामध्ये वरती गॅस आहे, चेंबर गॅस बॅग आहे, आणि खाली ऑइल आहे आतमध्ये. असे दोन डबल पिस्टन लेयर आपण वापरलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये आता हिचं ॲडव्हान्टेज काय आहे, तर अनलाईक द इन्व्हर्टेड डिझाईन, फ्रिक्शन कॅन बी स्टॉप्ड. एक्सटर्नल डॅमेज टू द शेल डज नॉट इफेक्ट द शॉक ऑब्झर्वर. जर एक्सटर्नली काय डॅमेज झालं तरी शॉक ऑब्झर्वरला काय प्रॉब्लेम येत नाही, आणि त्यानंतर लो गॅस प्रेशर रिड्यूस स्ट्रेस ऑन सील्स, सो कीप फ्रिक्शन टू मिनिमम. फ्रिक्शन मिनिमाइज करण्याचं काम ते करतं. ओके, डिसअडवांटेज म्हणजे ऑइल कपॅसिटी इज रिड्यूस इन कम्पॅरिझन टू द मोनोट्यूब. मोनोट्यूबपेक्षा ऑइल कपॅसिटी जी कमी आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे मोनोशूप्स, ट्विन ट्यूब, सिंगल सिलेंडर मोनोशॉप, मोनोट्यूब अँड ट्विन ट्यूब अशा दोन टाईप आपल्याला ह्याच्यामध्ये शॉक ऑब्झर्वरमध्ये बघायला मिळतील. दिस इज द गॅस फील्ड शॉक ऍब्सॉर्बर. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.